नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती. मागील काही दिवसापासून आपण विद्यार्थ्यांच्या संदर्भात नवनवीन व्हिडिओज बनवत असतो. त्याच्या अभ्यासाच्या अडचणी असतील, प्रश्नपत्रिकेच्या अडचणी असतील, उत्तरपत्रिकेच्या अडचणी असतील, अशा प्रकारचं अभ्यासात्मक मार्गदर्शन आपण करण्याचा प्रयत्न आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत असतो. परंतु आज एक वेगळा विषय तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. ती प्रत्येक विद्यार्थ्याला समस्या असू शकते किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अशा प्रकारची शंका येते की अशा प्रकारचे प्रश्न आपण कसे विचारावे. तर या ठिकाणी एक सगळ्यात महत्त्वाची शंका म्हणजे आपल्याला वर्गामध्ये जे काही लेक्चर आहे ते लेक्चर चालू असताना झोप लागते किंवा एखाद्या विषयाबद्दल आपल्या मनामध्ये कंटाळवाणा प्रभाव निर्माण झालेला असतो आणि त्या विषयाच्या कंटाळवाण्यामुळं त्या विषयाचं लेक्चर घेणाऱ्या शिक्षकांच्या किंवा प्राध्यापकांच्या वर्गामध्ये आपल्याला झोप येते. मग आपल्याला आपल्या वर्गामध्ये झोप येऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला नक्कीच मदत होईल आणि अशा प्रकारच्या एका संकटापासून तुम्ही दूर व्हाल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आपण वर्गामध्ये किंवा शाळेमध्ये जोडपे म्हणून एकमेकाच्या बाजूला बसत असतो आणि एकमेकाच्या बाजूला बसल्यानंतर आपण ज्याच्यासोबत आपले विचार पटतात असा शेजारी आपल्याला बाजूला बसून आपण ठेवतो आणि त्याच्यासोबत आपण लेक्चर ऐकत असतो. परंतु एक सगळ्यात महत्त्वाचं सांगणं काय आहे की जर तुम्हाला लेक्चर ऐकत असताना झोप येत असेल तर आपल्या सहकाऱ्याला एक गोष्ट सांगून ठेवा की बाबा मला डुलकी लागली किंवा माझ्या डोळ्यावर जर झोप येत आहे असं जर तुला दिसलं तर तुम्हाला थोडंसं धक्का मार, माझा चिमटा काढ किंवा एखादं पेनने मला हलव, अशा प्रकारचं जर आपण केलं तर नक्कीच आपलं अवधान या ठिकाणी केंद्रित होईल आणि आपल्याला झोप लागणार नाही. आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वावगं नाही. आपला पार्टनर किंवा आपला जोडीदार जर लेक्चरमध्ये अशा प्रकारचं झोप घेत असेल तर त्याला मदत करण्याचं कामसुद्धा आपलं आहे, एक छोटेसे पर्याय आहेत. त्याच्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो, आपलाच देश नाही तर परदेशामध्ये फॉरेन कंट्रीजमध्ये सुद्धा मुलांना अशा प्रकारचा प्रॉब्लेम उद्भवतो. एका देशाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, बघा सोव्हिएतमध्ये शाळेत जर मुलगा किंवा मुलगी झोपू नये किंवा मुली झोपू नये म्हणून तिच्या वेणीचे टोक खुर्चीच्या मागे बांधलेले असते. बघा यावेळी काय होतं, प्रत्येक वेळी जेव्हा डोके झुकायला लागते तेव्हा तिने स्वतःला तिच्या केसांनी ओढलेले असते, त्याच्यामुळे तिची काय होतं, झोप निघून जाते. तर अशा प्रकारचे पर्यायसुद्धा बऱ्याच देशांमध्ये केलेले आहेत आणि ही काही गोष्ट तुम्हाला कंटिन्यू करण्याची आवश्यकता नाही. एकदा का आपलं लेक्चरमध्ये झोप न येण्याचं किंवा झोप येण्याचं संकट दूर झालं की पुन्हा आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण उरत नाही. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला एखाद्या लेक्चरमध्ये झोप येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण जर कोणतं असेल तर झोपेची कमतरता. बघा दिवसभर आपण शाळेमध्ये बसत असतो आणि दिवसभर अतिशय चांगल्या प्रकारे जर आपल्याला लेक्चर ऐकायचं असेल तर रात्रीची झोप आपल्याला घेणं अत्यंत आवश्यक आहे. कमीत कमी रात्री 9 किंवा 10 वाजता झोपणे आणि सकाळी हलके उठणे आणि कुठल्याही तंद्रीमध्ये किंवा कुठल्याही मनामध्ये शंका कुशंका न घेता किंवा एकाच वेळेस आपण उठलं पाहिजे. म्हणजे उठताना झोपलं उठलं झोपलं उठलं अशा प्रकारचं न करता आपण काय केलं पाहिजे की आता आपली परिपूर्ण झोप झालेली आहे अशा प्रकारचा एक पॉझिटिव्ह थिंक आपल्या मनामध्ये आणून त्या ठिकाणी जर आपण उठलं तर नक्कीच याचा फायदा आपल्या वर्गामध्ये जी काही आपल्याला झोप येते त्याच्याबद्दल एक मार्ग ठरू शकते. त्याचबरोबर जेव्हा आपल्याला समजतं की मी झोपीवर मात करू शकतो, एक प्रकारचा कॉन्फिडन्स आपल्या मनामध्ये आला आणि आपल्याला जी गोष्ट शिकायची आहे ती अतिशय मन लावून कुठंतरी जीवनामध्ये यशस्वी व्हायचं आहे अशा प्रकारचा मनात विचार येणंसुद्धा अत्यंत आवश्यक आहे. जर सगळ्यात महत्त्वाचं गुणकारी औषध कोणतं असेल तर आपलं कॉज काय, आपलं जे काही शिकण्याचा उद्देश आहे तो उद्देश आपल्या डोळ्यासमोर ठेवून जर आपण आपलं लेक्चर ऐकत राहिलो तर नक्कीच आपल्याला वर्गामध्ये कधीही झोप येणार नाही. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, सगळ्याच मुलांना माझी विनंती आहे की अशा प्रकारची एक छोट्याशा 2-3 युक्त्या करा आणि एकदा का तुम्ही या झोप या संकटावर मात केली की नक्कीच तुमचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.